नमस्कार. चंद्रकांत मेस्ते यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्री शंकर महाराजांचं मठ पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. टिटोळ्यापासून साधारण 4-5 किलोमीटर अंतरावर वृंदाई गाव आहे आणि ह्या गावात शासन मानण्याचा प्राप्त तीर्थक्षेत्र स्थळ श्री शंकरराज मंदिर इथे आहे आणि आज ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला, मालकांच्या स्वामी शंकर महाराजांच्या आज मंदिराला आपण भेट देऊया. आपलं सगळ्यांचं शंकर महाराज मंदिर टिटवाळा येथे सहर्ष स्वागत. आमचे गुरु सुरेश दत्तात्रय तांबट म्हणून होते, त्यांना वयाच्या 4थ्या वर्षी गुरुमंत्र दिलेला होता शंकर महाराजांनी 1944 ला. आणि शंकर महाराजांनी 47 ला समाधी घेतली, पण समाधी घेतल्यानंतर महाराजांनी त्यांना वयाच्या 17व्या वर्षी 42 गायत्री आणि नाथपंथी संथा दिलेल्या होत्या आणि त्यांना 19 आमोशा मढीला सेवा करण्याचा आदेश होता. त्याप्रमाणे त्यांनी ती सगळी साधना केली. कालांतराने ते पायपिंग डिझायनर ते मस्कत आणि कतारला होते, त्यांच्या संसारिक दृष्टीमध्ये अष्टदारिद्र आलं. त्यावेळेला शंकर महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं की टिटवाळ्याच्या गणपतीची तू सेवा सुरू कर. आणि मग त्यांनी जी चातुर्मासामध्ये यायचं टिटवाळ्याच्या गणपतीच्या जवळ रविवारी 11 आवर्तनं म्हणायची, नंतर चातुर्मास पूर्ण झाला की सत्यविनायकाची पूजा आणि तिथे भंडारा, अशा पद्धतीने त्यांनी सेवा केली. मी त्यांच्या सान्निध्यात 88 ला आलो. माझी आध्यात्मिक प्रगती काहीच नव्हती, आज सुद्धा माझी आध्यात्मिक प्रगती शून्यच आहे, परंतु बाबांच्या कृपेने मला ज्या गोष्टी दिल्या त्याच्यामुळे मी आज हे आपल्यासमोर 2 शब्द बोलू शकतो. ज्यावेळेला आमच्या लोकांनी टोटली 12 वर्ष ही साधना झाली चातुर्मासाची गणपतीची आणि 12 वर्षाची साधना पूर्ण झाली, त्याच्यानंतर शंकर महाराजांचा आदेश होता आणि स्वामींचा आदेश होता की मी टिटवाळ्याच्या गणपतीच्या जवळ आहे आणि नदीच्या जवळ आहे, शोध म्हणजे सापडेल. कालांतराने माझ्या असं लक्षात आलं की आता आपण काय करावं, तर म्हटलं काही नाही, हा महाराजांचा आदेश आहे आणि स्वामींचा आदेश आहे, बघूया आपण सुरुवात तर करू, परंतु आपल्याला मिळालेलं कार्य किंवा आपण आपल्या हातात घेतलेलं कार्य हे चिकाटीने पुढे नेणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. ह्या सगळ्या सद्गुरू लोकांना माझ्याकडून हे कार्य करून घ्यावं असं वाटत होतं, म्हणून त्यांनी मला ती बुद्धी दिली आणि मी त्या कार्याला प्रवृत्त झालो. मग ही जागा घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा तंबू टाकून गुरुचरित्राची पारायणं इथे सुरू केली. ज्याला वाटेल त्यांनी काम करावं, नसेल त्यांनी काम करू नये, याच एका ध्येयाने आणि त्याच्याने प्रेरित होऊन आम्ही सगळे लोक एकत्र आलो आणि सगळं होता होता हा ट्रस्ट रजिस्टर होऊन सगळं कार्य सुरू झालं. त्याच्यामध्ये आम्हाला आमचे ते तांबट महाराज, तांबट गुरुजी किंवा आम्ही त्यांना पप्पा म्हणतो, त्यांचं आम्हाला सगळं सहकार्य लाभलं आणि त्यांच्याच
मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्य, महाराजांचा आदेश होता किंवा स्वामींचा आदेश होता, दत्तगुरूंचा आदेश होता की इथे नुसतीच देवळं नको आहेत, तर त्याच्यामध्ये स्वतःला ओळखण्यासाठी मी कोण आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जी त्याला म्हणतात पिरॅमिड थेरपी, किंवा कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची साधना करा आणि तुमच्यातला आतमध्ये असलेला आत्मा त्याचा शोध घ्या. एकदा आत्म्याचा शोध लागला की आत्मा आणि परमात्मा हा एकच आहे. म्हणजे माणसाने माणसासारखं कसं वागावं, कसं प्रेमाने वागावं, कोणी कोणाचा कसाही आदर कसा करावा, सर्व धर्मांच्या प्रती कसा आदर करावा, हे सगळं आपल्याला बायबलमध्ये सुद्धा तेच आहे, कुराणामध्ये पण तेच आहे आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा तेच आहे. आणि हीच गोष्ट महाराजांनी इथे प्रतिबिंबित करण्यासाठी म्हणूनच हा देऊळ आश्रम किंवा हे शंकर महाराज मंदिर इथे उप किंवा हा मठ अशा पद्धतीने हा स्थापन झालेला आहे. शंकर महाराजांच्या समोर मारुती राया आहे, तर मारुती राया हा चिरंजीवी महाराजांचंच ते मूळ रूप आहे, आपल्याला लक्षात येईलच. तर त्या पद्धतीने महाराज मी चिरंजीवी रूप आहे म्हणून मारुतीच्या रूपात पण इथे आहेत. साधारण 500 ते 700 वर्षाचं मला काही इतिहास मिळाला, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काळू नदीच्या तीरावरती कण्व ऋषींचा आश्रम होता आणि साक्षात रामाचं इथे वास्तव्य होतं आणि राम इथून नाशिकला काळारामाला गेलेला आहे अशा पद्धतीचं एक मिळालं. नंतर शकुंतला आणि दुष्यंत त्यांनी पण इथून ह्या गणपतीची सेवा केली आणि नंतर त्यांचं पुढचं कौटुंबिक प्रवास सुरू झाला असा तो एक इतिहास आहे. आणि तिसरं गोष्ट म्हणजे ही अत्यंत पवित्र भूमी असल्यामुळे म्हणूनच महाराज आणि स्वामी इथे होते आणि आज आहेत, आणि आहेत याचा प्रत्येक पदोपदी दृष्टांत मिळतो. म्हणून ह्या जंगलामध्ये आज 30 वर्षांमध्ये हे कार्य उभं केलं, अर्थात हे उभं कार्य महाराजांनीच केलं. तर हा शंकर महाराजांचा अष्टांग सिद्धी योग आहे की महाराजांचं जेवढं बोलू तेवढं कमी आहे, पण त्यातला हा खरंच तेवढ्याच आहे की स्वतःला जे अभिप्रेत कार्य आहे ते कोणाच्याही माणसाच्या किंवा कोणाकडूनही ते काम करून घेतात, परंतु कार्य करणारा माणूस हा कधीच मोठा नसतो, कारण ही शक्तीच मोठी आहे. आणि ह्याची मला पदोपदी जाणीव आहे आणि त्या पदोपदी जाणीव आहे हीच मी आमच्या प्रत्येक येणाऱ्या इथे साधकांना सुद्धा आम्ही सांगण्याचं तेच प्रयोजन आहे. अशा पद्धतीने हा मठ इथे स्थापन झालेला आहे. आपल्याकडे इथे वार्षिक उत्सव म्हणजे मुख्य मकर संक्रांत, नाथपंथीय मकर संक्रांत म्हणून आपल्याकडे आपण करतो, सत्यांबाची पूजा करतो. नंतर महाशिवरात्र असते की रात्री इथे अभिषेक केला जातो आणि अभिषेक करून नंतर रात्री सगळे साधक जे कोणी असतील ते साधना करतात आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन ते त्यांच्या घरी जातात किंवा असं, म्हणून आपण एक महाशिवरात्र करतो. नंतर चैत्र नवरात्र आहे, तर चैत्र नवरात्रामध्ये 9 दिवस इथे पाठ केले जातात. नंतर रामनवमीला होम होतो आणि त्याच्यामध्ये पण अनेक लोक सहभागी होतात, अनेक लोक आनंद घेतात, अनेक सेवक येतात. नंतर आपल्या शंकर महाराजांचा वैशाख शुद्ध अष्टमी हा त्यांचा दिवस म्हणून तो पण आपल्याकडे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा होते, महाराजांचा प्रगट दिन, कार्तिक शुद्ध अष्टमी आणि दत्तजयंती. दत्तजयंतीला इथे पारायणं केली जातात, स्वामींचा उत्सव केला जातो, कारण स्वामी दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी आले म्हणून आम्ही दिवाळी साजरी करतो आणि ती दिवाळी साजरी करून दुसऱ्या दिवशी दत्तजयंती असते. तिथे 3 दिवसाची पारायणं असतात आणि सत्यदत्ताची पूजा आणि दत्तजन्म अशा पद्धतीने इकडे वार्षिक उत्सव केले जातात. अनेक लोक अनेक साधक इथे येतात आणि याच्या उपर ज्यांना कोणाला यज्ञ याग करायचा असेल तर त्यांनी संस्थेशी संपर्क केला, संस्थेकडे पैसे भरले तर त्यांच्याकडे त्यामध्ये पण याग केले जातात. यापूर्वी आपल्याकडे गणेश याग, दत्तयाग, नंतर 2020 महारुद्र सोहाकार तो पण इथे संपन्न झाला.
त्र्यंबकेश्वरचे गुरुजी येऊन 1380 रुद्र म्हटले गेले आणि 40 यजमानांना बसून त्यांच्यामधून त्यांना सुद्धा या गोष्टी सगळ्या साध्य करता आल्या. अशा पद्धतीने या संस्थेचं कार्य आहे. पिरॅमिड थेरपीमधून साधकाने स्वतः मी कोण आहे याचा शोध घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण अध्यात्मामध्ये पिरॅमिडचं फार मोठं महत्त्व आहे. ज्या वेळेला तुम्ही साधना करता, साधनेमधून तुम्हाला मी कोण आहे याचा शोध होतो आणि आत्मा आणि परमात्म्याचा ज्या वेळेला शोध पूर्ण होतो किंवा लागतो त्यावेळेला माणूस हा अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार होतो किंवा तो जगावरती प्रेम करायला सुरुवात करतो. जियो और जिने दो हेच अध्यात्माचं मूळ उद्दिष्ट आहे. सगळ्यांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या म्हणून आपल्याकडे हे ध्यान मंदिर केलं गेलेलं आहे. आणि ध्यान मंदिर करताना 36x36 डायमीटरमध्ये भूगर्भातली ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा, त्याचा स्फोट म्हणजे षटचक्र ध्यान, प्रशांत जोशी नावाची संजीवन समाधी योग याची 35 वर्ष स्वतः साधना केलेली होती. त्यांचे गुरु डॉक्टर भावसार आणि त्या भावसार त्यांनी जवळजवळ 55 वर्ष ही साधना केलेली होती. आणि अशा पूर्ण झालेल्या ज्यांची साधना पूर्ण झाली त्यांच्याकडून आपल्याला हे कार्य कसं व्हावं काय व्हावं ही महाराजांची इच्छा होती. त्या पद्धतीने ते त्यांनी ही संकल्पना सांगितली आणि आमच्याकडे इथे आपल्याकडे असलेले एक साधक अनंतराव पालगुंडी साहेब KDMC मध्ये कार्यकारी अभियंता आहेत आणि त्यांची पण जीव ब्रह्मसेवा त्यांनी पण त्याचा अभ्यास केला. आणि ह्या दादांनी सुद्धा दक्षिणेकडे जाऊन रमण महर्षींच्या त्या भागामध्ये जाऊन साधना करून आणि तिथून ते कसं असावं काय असावं या बाबतीमध्ये सगळी पुस्तकं जमा केली. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि मग आपल्याकडे ह्या कार्याला सुरुवात झाली. आणि भूगर्भातली ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा, त्याचा स्फोट म्हणजे षटचक्र ध्यान आणि मग ते संजीवन समाधी योग कसा असावा काय असावा या संदर्भामध्ये म्हणून महाराजांनी हे आपल्याकडे पिरॅमिड केलं गेलं. आणि हे पिरॅमिड केल्यानंतर हा संजीवन समाधी योग कसा असावा तर त्याच्यासाठी मध्ये आपल्याकडे पहाटे लवकर उठून ब्राह्ममुहूर्तावरती उठून 4:30 आपले साधक इथे आम्ही साधनेला बसतो.
इथे शंकर महाराजांचं देऊळ आहेच, तिथेच महाराजांनी पहिल्यांदा आपल्या गुरुंना स्वामींचं आहे. नंतर हे सगळं करत असताना साईंनी पण सांगितलं आणि साईंनी दृष्टांत दिला, त्या पद्धतीने इथे ती तीन देवळं झाली आहेत. अग्निदेवता, तर अग्निदेवता म्हणजे ज्या वेळेला ती अग्नी चालू असतो तर त्यावेळेला प्रमाणे एक प्रकारचं चैतन्य आहे. आपल्याकडे अनेक ऋषी मुनींनी किंवा अनेक साधकांनी किंवा अनेक गुरुंनी पण त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. कारण यज्ञ असणे, तर यज्ञ असणं किंवा यज्ञामध्ये आपण गायत्रीची पुरस्रवण करणे आणि आहुती देणं, किंवा आपल्याकडे यज्ञ का केले जातात, तर ते यज्ञ केल्याने एक प्रकारचं त्याच्यामध्ये आपण या भूगर्भामध्ये आता तो काही एक कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे आणि ह्या माध्यमातून ओझोन तयार होतो आणि ओझोन तयार होऊन तुमचा संपूर्ण परिसर किंवा तुम्ही जगाच्या परिसरामध्ये चांगली जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी ओझोन वायूची फार गरज आहे. पशु पक्ष्यांसाठी सुद्धा किंवा मानवासाठी सुद्धा, तर तो या यज्ञ याच्यातून तो ओझोन वायू तयार होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, म्हणून तिथे यज्ञ हे केले जातात. Thank you.
नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.